राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भाज्यांचं प्रचंड नुकसान झालं. पाण्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला सडून गेलेला आहे आणि त्यामुळे मुंबईत भाज्यांची आवक ही कमी होऊन दर मात्र गगनाला भिडले. नाशिकमध्येही भाज्यांचा भाव हा वाढलेला आहे. या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसला आहे. आवक घटल्यामुळे भाजीपाल्याच्या दरात 40 ते 50 रुपयांनी वाढ झाली आहे. तर भाज्यांचे दर देखील आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. गाजर 100 रुपये किलोवर गेलाय. फ्लावर 60 रुपये किलो. पालक 40 रुपये प्रतिजुडी. मेथी 40 रुपये प्रतिजुडी. टोमॅटो 45 रुपये किलो. तर नाशिकमधील भाज्यांचे दर आपण बघतोय. मेथी 50 ते 60 रुपये प्रतिजुडी मिळतीये. नाशिकात भाज्या स्वस्त मिळत होत्या. भेंडी तर 40 ते 50 रुपये किलो इतकी मिळतीये. वांगी 50 ते 60 रुपये प्रति किलो. गवार 50 ते 60 रुपये प्रति किलो. भाजीपाला जो आहे हा खूप महाग झाला असल्यामुळे सर्वसामान्य जनतेचं जे आहे महिन्याचं जे आर्थिक नियोजन आहे ते पूर्णपणे कोलमडलेलं आहे. अत्यंत कडाडले भाजीचे भाव भरपूर कडाडलेले आहे. त्यामुळे प्रत्येक वर्गाला भाजी घेणं सोपं राहिलेलं नाही आहे. तेव्हा त्वरित याच्याकडे लक्ष द्यावे. आणि करायचं काय? फार नुकसान आहे. भाजीपाला तर राहिलंच नाही पावसामुळं. त्याच्यामुळं आमची आर्थिक परिस्थिती एकदम मंदावली. दिवाळीसुद्धा आम्ही साजरी केलेली नाही. त्याच्यामुळं आम्हाला काही सरकारने मदत करावा. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24